छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून वाळूज भागातील बजाज नगर येथील गरुड जीप अकॅडमी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने अकॅडमीच्या वसतिगृहात बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. मात्र अकॅडमीत आत्महत्या करणाऱ्या तरुणीने वेळेत पैसे न भरल्यामुळे तिला मुलींसमोर अपमानास्पद वागणूक देऊन तू काय आहेत असे म्हणत अकॅडमीच्या संचालकांनी हिणवले होते. मात्र अकॅडमीत आत्महत्या करणाऱ्या तरुणीने वेळेत पैसे न भरल्यामुळे तिला इतर मुलींसमोर अपमानास्पद वागणूक देऊन तू काळी आहेस असे म्हणत अकॅडमीच्या संचालकाने हिणवले होते. हा अपमान सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप मुलींच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात गरुड झेप अकॅडमीच्या संचालकासह एकूण 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. लीना पाटील वय वर्ष 19 असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. लीना पाटीलच्या वडिलांनी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की पोलीस व सैन्य दलात भरती होऊन सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून त्यांची मुलगी लीना पाटील 1.5 वर्षापूर्वी बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला, ज्यासाठी तिने 3 टप्प्यात एकूण 1,20,000 रुपये भरले. तसेच मेससाठी 4,500 प्रतिमहा महिना भरत होती. कधी कधी मेसचे पैसे भरण्यासाठी उशीर होत होता. पैसे भरण्यासाठी उशीर झाला तर नाश्ता दिला जात नाही आणि निलेश सोनवणे सर अपमानास्पद वागणूक देऊन इतर मुलांसमोर अपमान करत असल्याचं लीनाने आपल्या वडिलांना फोन करून सांगायची. तसेच जेवण देखील दिले जात नव्हते. मात्र